नमस्कार मित्रांनो ओमराजे फोटोग्राफी टेक्निकल चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे पन्नास हजार रुपये अनुदानाची चौथी यादी जाहीर करण्यात आलेली आहे तुमचे नाव आहे का यादीत चेक करा चेक करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या जवळच्याच सी एस सेवा सेंटर या ठिकाणी भेट द्यायची आहे आणि या ठिकाणी आपण आपल्या गावची यादी डाउनलोड करून आपले नाव आहे का नाही हे चेक करायचे आहे मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला या यादीमध्ये जर नाव असेल तर आपल्याला आधार कार्ड बँक पासबुक आणि आपला मोबाईल नंबर घेऊन या ठिकाणी जायचं आहे आणि आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे मित्रांनो सी एस सी सेंटर ज्या जिल्ह्यातील आहे या जिल्ह्यातील सर्व गावांच्या याद्या आपल्याला त्या सी एस सी सेवा सेंटरवर पाहता येणार आहेत तरी मित्रांनो आपण आता यादी कशा पद्धतीने डाउनलोड करायची हे आपण पाहणार आहोत सर्वप्रथम आपल्याला सी एस सी पोर्टल ओपन करायचं आहे आणि या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना असे टाकून आपल्याला या योजनेला सर्च करायचं आहे या योजनेला सर्च केल्यानंतर आपण महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या टॅबवर जाणार आहोत या पोर्टलवर जाणार आहोत तर या ठिकाणी आपल्याला आधार ऑथेंटिकेशन लिस्ट डाउनलोड हा ऑप्शन या ठिकाणी आपल्याला पाहता येणार आहे आणि आधार ऑथेंटिकेशन लिस्ट डाउनलोड वर लिया लिया या ऑप्शनवर आपल्याला क्लिक केल्यानंतर सर्व गावच्या याद्या आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहेत त्यामध्ये आपले गाव आपण सिलेक्ट करून त्या गावची यादी आपण पाहायची आहे मित्रांनो बारा दहा दोन हजार बावीसला पहिली यादी प्रकाशित करण्यात आलेली होती त्यानंतर तेवीस बारा दोन हजार बावीसला दुसरी आणि तिसरी यादी आपल्याला या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेली होती आणि आत्ता तेरा तीन दोन हजार तेवीसला चौथी यादी आपल्याला जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो तर या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुके यामध्ये पाहता येणार आहेत आणि सर्व तालुक्यातील प्रत्येक गावांची यादी आपल्याला या पोर्टलवर पाहता येणार आहे तरी मित्रांनो आपलं गाव आपण यामध्ये सिलेक्ट करायचं आहे या गावाला सिलेक्ट केल्यानंतर आपण गावाच्या समोर जो आपल्याला चेकमार्क दिसत आहे या चेकमार्कवर आपण क्लिक करून डाउनलोडचा जो बाण आहे वर या डाउनलोडच्या बाणाला आपण क्लिक करून आपल्या गावची यादी डाउनलोड करून घ्यायची आहे मित्रांनो या ठिकाणी आपण पाहतोय आता अगोदर सोलापूर त्याच्यानंतर आपल्याला तालुक्याचं नाव आणि पुढं गावाचं नाव दिसत गावाच आहे तर मित्रांनो यामध्ये आपलं गावाचं नाव आपण शोधायचं आहे आणि त्या गावच्या नावाच्या समोर आपण चेकमार्क लावून वर आपल्याला यादीच्या वरच्या साईटला जो आपल्याला चेकमार्कमध्ये आपल्याला जो बाण दिसत आहे तो बाण आपण क्लिक करायचा आहे बाणाला क्लिक केल्यानंतर आपल्या गावची यादी आपल्या स्क्रीनला दिसणार आहे मित्रांनो तर यामध्ये आपल्याला विशिष्ट क्रमांक आहे खातेदारांचं नाव आहे आधार नंबर आपल्याला स्टारमध्ये दिसत आहे बँकेचे नाव आहे त्याच्यानंतर आपल्याला नवनत कर्ज वर्ष आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे बचत खाते नंबर कर्ज खाते नंबर दिसणार आहे त्याच्यानंतर आपल्याला तारखा दिसणार आहेत आणि मोबाईल नंबर मित्रांनो आपण आपला कर्ज खाते नंबर बचत खाते नंबर आपण चेक करून घ्यायचा आहे आपलाच आहे का चुकलेला आहे का याची आपण आधार प्रमाणीकरण करण्याच्या अगोदर खात्री करून घ्यायची आहे आणि नंतरच आपले आधार प्रमाणीकरण करायचे आहे मित्रांनो आधार प्रमाणीकरण करण्यासाठी आपल्याला परत आपल्याला महात्मा ज्योतिराव फुलेच्या टॅबवर यायचं आहे या पोर्टलवर यायचं आहे आणि या ठिकाणी आपला आधार नंबर आणि विशिष्ट नंबर दोन्ही नंबर टाकून आपण आपले आधार प्रमाणीकरण करू शकतो मित्रांनो या ठिकाणी आधार या नंबरला आपण सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी आपला आधार नंबर टाकून आपण आपले आधार प्रमाणीकरण करायचे आहे आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर लवकरच आपले जे पन्नास हजार रुपये अनुदान आहे ते आपल्याला तात्काळच लवकरच आपल्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे अशी ग्वाही आहे तरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास मित्रांना शेअर करा